गुड मॉर्निंग गाइज, लास्ट लेक्चर मध्ये आपण 4-bit बायनरी काउंटर बघितलं, म्हणजे काय मॉड 16 असिंक्रोनस काउंटर. आता बघूया डिकेड काउंटर, दॅट इज मॉड 10 असिंक्रोनस काउंटर. डिकेड काउंटर मीन्स मॉड 10 असिंक्रोनस काउंटर. त्याच्यामध्ये बघूया द बायनरी काउंटर डिस्कस्ड हियर इन टॉपिक 5.7. तर बायनरी काउंटर आपण बघितलं याच्या अगोदर. नंतर इज सुटेड फॉर कम्प्युटर यूज ओनली, हे कशासाठी, तर बायनरी काउंटर इज यूज फॉर कॉम्प्युटरसाठी वापरतात. नंतर हाऊ एव्हर दे आर इनकन्व्हिनियंट टू यूज बिकॉज वी यूज डेसिमल नंबर्स फ्रॉम 0 to 9. तर हा जो डिकेड काउंटर आहे, तर डिकेड काउंटर इनकन्व्हिनियंट होतं कॉम्प्युटरसाठी यूजसाठी, कारण याच्यामध्ये फक्त आपण डेसिमल नंबर वापरतो 0 to 9 काउंटरसाठी, म्हणजे डिकेड काउंटर फक्त 10 स्टेट वापरतो म्हणून. इन अ 4-bit बायनरी काउंटर देर आर 16 काउंट्स. 4-bit बायनरी काउंटरमध्ये मॅक्झिमम स्टेट किती होते, 16, म्हणजे किती काउंट होते, देर आर 16 काउंट. टू कन्वर्ट दिस बायनरी काउंटर इन टू अ डिकेड काउंटर और डेसिमल काउंटर सुटेबल मॉडिफिकेशन इज डन विथ फीडबॅक. तर याच्यामध्ये काय आहे, तर आपल्याकडे 4-bit बायनरी काउंटर म्हणजे 16 काउंट, म्हणजे 4-bit बायनरी काउंटरमध्ये किती मॅक्झिमम स्टेट होते, 16. मग त्याला जर आपल्याला बायनरी काउंटरमध्ये कन्वर्ट करायचं डिकेड काउंटरमध्ये किंवा डेसिमल काउंटरमध्ये, तर त्याच्यासाठी थोडंसं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे फीडबॅक देऊन. ते कसं बघूया, तर याच्यामध्ये बघा मॉडिफाईड डिकेड काउंटर कसं केलेलं असतं. आता याच्यामध्ये किती फ्लिपफ्लॉप रिक्वायर्ड आहे, 2 raised to 4, दॅट इज 16. तर 16 म्हणजे मॉड 16 काउंटर, पण आपल्याला डिकेड काउंटर 10 काउंटर बनायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला 4 flip-flop तर लागणारच आहेत. फक्त याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय करायचं ते लक्ष द्या. तर त्याच्यामध्ये जो आहे लो लिस्ट फ्लिपफ्लॉप आहे Q0, त्याला काय केलं आपण एक क्लॉक पल्स दिली, नंतर पहिल्याचं जे आउटपुट आहे ते दुसऱ्याच्या क्लॉक इनपुटला दिले, आणि दुसऱ्याचं आउटपुट आहे तिसऱ्याच्या क्लॉक इनपुटला, तिसऱ्याचं आउटपुट चौथ्याच्या क्लॉक इनपुटला, आणि सगळे निगेटिव्ह एज ट्रिगर फ्लिपफ्लॉप आहेत, कोणते, टी टाईप ऑफ, राईट. आणि नंतर काय केलं आपण, ती ज्याची जी 10वी स्टेट आहे, म्हणजे कोणती, 1 म्हणजे काय असतं, जे Q1 हे आउटपुट आणि Q3 आउटपुट काय केलं आपण, तर ते ॲज अ इनपुट म्हणून कोणाला जोडले, अँड गेटच्या इनपुटला जोडले, अँड गेटच्या इनपुटला जोडलं, आणि नंतर ते जे अँड गेटचं आउटपुट आहे तो की सगळ्या जो फ्लिपफ्लॉप आहे त्याच्या क्लिअर इनपुटला दिलेला, राईट. आणि हे जे आउटपुट करणं आपण इनपुटला जोडले आपलं हँड गेट वापरून, त्याला बोलतात फीडबॅक, ओके. तर अशी आहे, आणि जे सगळं जे आणि प्रत्येक फ्लिपफ्लॉपची जे आणि के फ्लिपफ्लॉप हे के टर्मिनल कॉमन करून त्याला ते कॉमन करून त्याला म्हणजे लॉजिक हाय दिलेला आहे, ओके. देन तर बघूया, आता हे झालं कन्स्ट्रक्शन. आता पुन्हा याच्या डिटेलमध्ये बघूयात काय. डिकेड काउंटर इज द काउंटर दॅट हॅज 10 different आउटपुट स्टेट. द डिकेड काउंटरला किती डिफरंट स्टेट असतात, देर आर 10 इनफॅक्ट इट इज अ BCD काउंटर. तर याला काय बोलतात, BCD काउंटर पण बोलता येईल, राईट. नंतर मोस्ट ऑफ द डिकेड काउंटर्स यूज 8421 कोड. तर मोस्ट ऑफ द जे डिकेड काउंटर असतात ते कोणते कोड यूज करतात, 8421 कोड, दॅट इज BCD कोड वापर. इट काउंट्स फ्रॉम 0000 to 1001. तर हे काय करतं, म्हणजे किती पर्स काउंट करतं, 0000 to 1001 एवढ्या पर्स काउंट करतं, म्हणजे 0 to 9 हे डिकेड. नंतर देन इट रिसेट टू 0, मग हे काय करतं, याला रिसेट करता येतं, 0 0 रिसेट करायचं. आता फिगर बघा, आपली फिगर 1.5.11 शोज मॉडिफाईड डिकेड काउंटर. तर आपण हे जे आहे वरची डायग्राम बघितली, ती डिकेड काउंटरची मॉडिफाईड डायग्राम आहे.
विच इज द 4-bit बायनरी काउंटर. हे 4-bit बायनरी काउंटर आहे विथ सम मॉडिफिकेशन. 4-bit का तर याला 4 फ्लिपफ्लॉप आहेत, 4-bit बायनरी काउंटर आणि त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच काय, दॅट इज फीडबॅक विथ गेटिंग सर्किट. म्हणजेच काय, फीडबॅक विथ गेटिंग सर्किट नोन ॲज मॉड 10 काउंटर. तर ते त्याला काय दिलं आहे, फीडबॅक दे म्हणजे गेटिंग सर्किट, गेट सर्किट वापरून त्याला फीडबॅक दिलेला आहे त्या गेट सर्किटला. आणि मग त्याच्यावरून काय तयार केलं आहे, तर त्याला आपण बोलतो मॉड 10 काउंटर. ओके, तर मॉड 10 काउंटर ऑर मॉड्युलस ऑफ 10 काउंटर किंवा मॉड्युलस ऑफ 10 काउंटर त्याला बोलतात. क्लिअर, एवढं कळालं. तर याच्यानंतर बघू याच्यामध्ये काय, याचं वर्किंग कसं होतं. द कम्पॅरिझन बिटवीन 4-bit बायनरी काउंटर अँड डिकेड काउंटर इज द आउटपुट Q3 अँड Q1 आर गिवन टू अँड गेट क्लिअर पल्स ॲट 10th काउंट. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं वर्किंगमध्ये, तर 4-bit बायनरी काउंटर म्हणजे मॉड 16 काउंटर जो होता आणि डिकेड काउंटर आहे, तर याच्यामध्ये डिफरन्स काय नाही नेमका, द आउटपुट जे आहे ना, आउटपुट Q3 आणि Q1 त्याचं, तर ते काय केलं, ते अँड गेटच्या इनपुटला दिलेलं आहे आणि ते अँड गेटचं आउटपुट जो आहे ते क्लिअर पल्सला दिलेलं आहे किंवा जेव्हा दहाव्या काउंट पल्सला. म्हणजेच काय, द कम्पॅरिझन बिटवीन 4-bit बायनरी अँड डिकेड काउंटर इज द आउटपुट Q3 अँड Q1 आर गिवन टू अँड गेट टू गेट क्लिअर पल्स ॲट 10th काउंट. आणि ते काय केलं, ते अँड गेटचं जे आउटपुट आहे क्लिअरला दिलं, क्लिअर इनपुटला सगळं फ्लिपलॉप. आणि त्याच्यामुळं काय होतं, जे 10th काउंटला आहे तर त्याचं जे जो फ्लिपलॉप आहे तो रिसेट होऊन जातो. दॅट इज त्याचं जे इनिशियल आउटपुट होऊन जातं, दॅट इज 0-0 होऊन जातो. बिकॉज ॲट टेन्थ पल्स द आउटपुट वुड बी Q3, Q2, Q1, Q0, दॅट इज 1-0-1-0. मग आता याच्या किंवा 10th पल्सला जे आउटपुट असतं नॉर्मल 4-bit फ्लिपफ्लॉपचं ते काय येतं, तर 10th पल्सला दहाव्या पल्सला येतं 1-0-1-0. Q3 1 येतं, Q2 0 येतं, Q1 1 येतं आणि Q0 0 येतं. राईट, काय येतं, Q3 1 येतं, Q2 0 येतं, Q1 1 येतं आणि Q0 0 येतं. राईट, आता हे झाल्यानंतर मग काय करतो आपण, की दहाव्या पल्स म्हणजेच काय होतं, तेव्हा जेव्हा हे Q3 आणि Q1 1 1 झाले तर अँड गेट काय होतं, ॲक्टिवेट होतं. अँड गेटला आउटपुट 1 मिळतं आणि आउटपुट 1 ते कशाला, क्लिअर इनपुटला. जर क्लिअर इनपुटला जर 1 दिलं तर सगळे जे फ्लिपफ्लॉप आहेत ते इनिशियलाइज होतं, म्हणजे त्याचं आउटपुट काय होतं, रिसेट होतं, म्हणजे येतं 0-0-0-0. आता आपण टायमिंग डायग्राम बघूयात, याच्यावरनं करून द्यायला आपल्याला. आता इथं बघा, क्लॉक पल्स घेतलेले आहेत आपण. क्लॉक पल्समध्ये किती, 10-12 क्लॉक पल्स दिलेले आहेत. नंतर जे पहिलं जो फ्लिपफ्लॉप आहे त्याचं आउटपुट आहे, पहिल्या जी पल्स आहे त्याच्या निगेटिव्ह एज ट्रिगरला स्टेट चेंज होते. काय चेंज होते, स्टेट कशी, 0-1. राईट, नंतर दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचा जो आउटपुट आहे ते दुसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या निगेटिव्ह म्हणजे दुसऱ्या पल्सला ज्या निगेटिव्ह पल्सला चेंज होतं ते ट्रान्झिशन किंवा 0-1 होतं. आणि नंतर तिसऱ्या फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे ते चौथ्या पल्सच्या निगेटिव्ह एज ट्रिगरला त्याचं ट्रान्झिशन 0-1 चेंज होतं. आणि असं करत करत आपण काय करतो, म्हणजेच काय, तर पहिल्या क्लॉक पल्सची एक पल्स जर कम्प्लीट झाली तर याचं ट्रान्झिशन चेंज होतं. कसं, पहिल्या फ्लिपफ्लॉपचं त्याचं आउटपुट आपल्याला ट्रान्झिशन चेंज होतं 0-1 आणि दुसऱ्या पल्सला मिळतं चेंज होतं 1-0 दुसऱ्या निगेटिव्ह पल्सला. राईट, मग तर पहिल्या फ्लिपफ्लॉपला जर एक पॉझिटिव्ह पल्स आणि निगेटिव्ह पल्स जर मिळाले, म्हणजे ट्रान्झिशन जर 0-1 आणि 1-0 झालं, तर त्याच्यामध्ये काय होतं की जो दुसरा फ्लिपफ्लॉप आहे त्याला कम्प्लीट क्लॉक पल्स मिळते. म्हणजे किंवा जेव्हा पहिल्या क्लॉक पल्सचा निगेटिव्ह एज ट्रिगरला, राईट, म्हणजे 0-1 1-0 ट्रान्झिशन झालं पहिल्या फ्लिपफ्लॉपचं,
तर याला एक कम्प्लीट क्लॉक पॉईंट मिळतं आणि मग याचं ट्रान्झिशन कसं होतं दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचं 1 to 0 राईट. नंतर दुसऱ्या फ्लिपफ्लॉपचं ट्रान्झिशन जर 0 to 1 आणि 1 to 0 पुन्हा झालं राईट, म्हणजे निगेटिव्ह पल्स आणि पॉझिटिव्ह पल्स झाली तर ते त्याला तिसऱ्याला काय मिळतं, तिसऱ्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट मिळतं राईट. म्हणजेच काय, पहिल्या फ्लिपफ्लॉपला जे आउटपुट मिळतं ते एका पल्समुळे क्लॉकला, नंतर दुसऱ्या फ्लिपफ्लॉपला 2 क्लॉक पल्स जेव्हा होतात पहिल्या तर तेव्हा, किंवा जे याची क्लॉक पल्स एक होते कोणाची याची आउटपुट पहिल्या फ्लिपफ्लॉपची तेव्हा, नंतर जेव्हा चार पल्स मिळतात निगेटिव्ह एज ट्रिगरची तर चौथ्या पल्सची जी निगेटिव्ह एज ट्रिगर पल्स आहे तेव्हा तिसऱ्या फ्लिपफ्लॉपला आउटपुट मिळतं, आउटपुट चेंज होतं. आणि नंतर आठव्या पल्सचा जो ए ट्रिगरी म्हणजे निगेटिव्ह एज ट्रिगर पॉईंट आहे तेव्हा आपल्याला कोणाचं आउटपुट मिळतं, फ्लिपफ्लॉप 4 दॅट इज Q3 आउटपुट मिळतं. ओके, ही डायग्राम बघून घ्या. आणि नंतर ते झालं आठव्या पल्सला, नंतर नवव्याला ट्रान्झिशन चेंज म्हणजे आठव्याच्या निगेटिव्हला पहिल्या फ्लिपफ्लॉपचं ट्रान्झिशन चेंज होतं 1 to 0, नंतर नवव्या पल्सच्या निगेटिव्हला ट्रान्झिशन चेंज होतं 1 to 0 सॉरी 0 to 1, आणि नंतर दहावी जी पल्स आहे त्याच्या निगेटिव्ह एज ट्रिगरला काय होतं की याचं जे पहिला फ्लिपफ्लॉप आहे त्याचं ट्रान्झिशन 1 to 0 चेंज होतं. आणि तेव्हाच जे आपण काय ते जेव्हा Q3 1 असतं आणि Q0 1 असतं, Q3 1 आणि Q1 1 झालं तर लगेच काय होतं ट्रान्झिशन चेंज होतं आणि ते दहाव्या पल्स नंतर फीडबॅकला दिलं की तुम्हाला इनिशियलाइज आउटपुट मिळतं दॅट इज 0 0 0 0. ओके, तर बघूया आता याच्यामध्ये काय. द काउंटर वर्क्स इन अ नॉर्मल वे ॲज इन 4-bit बायनरी काउंटर फ्रॉम पल्स 1 to 9 बिटवीन 0 0 0 0 to 1 0 0 1. आता याच्यामध्ये जे 4-bit काउंटर आहे तर डिकेड काउंटर तसंच नॉर्मली वर्क करतं 4-bit काउंटरसारखं. कुठपर्यंत कोणत्या पर्यंत 0 to 9 पल्स सॉरी पल्स नंबर 1 to 9 पल्सपर्यंत ते 4-bit काउंटरसारखंच वर्क करतं राईट. आणि नंतर पुढं काय होतं बघा, अँड ऑब्झर्व द टायमिंग डायग्राम ड्युरिंग दीज काउंट्स. टायमिंग डायग्राम बघितल्यानंतर काय, ड्युरिंग दीज काउंट्स Q3 अँड Q1 नेवर बिकम्स 1 1. तर याच्यामध्ये काय होतं, तर याच्यानंतर आपल्या डायग्राममध्ये बघा की Q3 आणि Q1 याच्यानंतर 1 1 होत नाही, क्लिअर. Q3 आणि Q1 हे 1 1 होत नाही, सो दॅट अँड गेट इज डिसेबल. तेव्हा अँड गेट काय राहतं, डिसेबल राहतं त्या अकाउंटला. ओके, म्हणजे जर Q3 आणि Q1 जर 1 1 आले तर अँड गेट एनेबल होतो. आणि तर याच्यानंतर काय, Q3 आता इतके जे आहे आपण इथून जे बघितलं ट्रान्झिशन 0 0 0 to 0 1 1 sorry 0 0 0 0 to 1 0 0 1 पर्यंत बघितलं त्याच्यामध्ये Q3 आणि Q1 हे दोन्ही 1 1 झालेले नाही आहेत. Q3 ओके ॲट अ टाईम, आणि ते झाले नसल्यामुळं अँड गेट काय तर डिसेबल राहतो. आणि नंतर काय, इट विल नॉट गिव क्लिअर सिग्नल टू द फ्लिपफ्लॉप. तोपर्यंत तो काय, तो जो अँड गेटचा आउटपुट आहे तो कोणाला जोडलेला क्लिअर इनपुटला, तो क्लिअर इनपुट क्लिअर सिग्नल देत नाही फ्लिपफ्लॉपला, म्हणजे ऑन राहतो. म्हणजे इन अदर वर्ड्स, फॉर द काउंट अप टू 1 0 0 1 अँड द अँड गेट इज डिसेबल, म्हणजे जो म्हणजेच याचाच अर्थ काय, 1 0 0 1 काउंट होईपर्यंत अँड गेट काय राहतं, डिसेबल राहतं, क्लिअर. नंतर बट ॲट 10th पल्स द आउटपुट ऑफ द काउंटर वुड बी 1 0 1 0. तर दहाव्या पल्सला काय होते,
तर काय होतं, आउटपुट आहे काउंटरचं ते काय येतं 1010 येतं, राईट. 1010 आलं तर याचं म्हणजे काय, विच विल मेक द अँड गेट एनेबल, म्हणजे काय Q31 झालं आणि Q1 पण 1 झालं, आणि ते अँड गेटला दिल्यामुळं अँड गेट काय होतं एनेबल होतं, आणि अँड गेटचं आउटपुट कोणाला जोडलेलं आहे, क्लिअर इनपुटला. मग क्लिअर इनपुट त्याला जोडलं तर ते सगळं इनिशियल व्हॅल्यू म्हणजे क्लिअर करून टाकतं सगळ्या फ्लिपफ्लॉपला. ओके, म्हणजे विच विल मेक अँड गेट एनेबल अँड अ हाय क्लिअर पल्स विल रिसेट द फ्लिपफ्लॉप टू 0000. म्हणजे काय, अँड गेटचं आउटपुट जोडलेलं आहे क्लिअरला, मग हाय पल्स जर क्लिअरला मिळाली तर ते काय करून टाकतं फ्लिपफ्लॉपला, सगळ्या फ्लिपफ्लॉपला रिसेट करून टाकतं, म्हणजे आउटपुट काय येतं मग 0000 इनिशियल होतं, रिसेट होतं. द ट्रूथ टेबल फॉर अ डिकेड काउंटर शोज द काउंटिंग अँड द फिगर 1.5.12 शोज द टायमिंग डायग्राम. आता जे ट्रूथ टेबल आहे ते आपण बघायचं आहे, ते ट्रूथ टेबल आणि टायमिंग डायग्राम आपल्याला दिलेली आहे. आपण टायमिंग डायग्राम याच्या अगोदर डिस्कस केली. तर आता आपण ट्रूथ टेबलकडे बघूयात, तर पल्स काउंट बघूयात आणि नंतर त्याचं ट्रूथ टेबलमध्ये काय काय होतं ते बघूयात. ओके, तर पहिलं पल्स बघा, पल्स काउंट आहे 1, नंतर आउटपुट बघा Q3 Q2 आणि Q1 Q0 कसं असतं. पहिल्या पल्सला येतं 0001 आउटपुट, दुसऱ्याला येतं दुसऱ्या पल्सला 0010, तिसऱ्याला 0011, चौथ्याला 0100, पाचव्याला 0101, सहाव्याला 0110, सातव्याला 0111, आठव्याला 1000, नवव्याला 1001 आणि दहाव्याला 0000, रिसेट होतं फ्लिपफ्लॉप. नंतर 11 0001 पुन्हा रिस्टार्ट होतं 11 पासला. ओके, असं आहे ट्रूथ टेबल. नंतर बघा, धीस काउंटर मे बी कॉल्ड ॲज डिवायडेड बाय 10 सर्किट, म्हणजे याला काय बोलतात, ह्या काउंटरला डिवायडेड बाय 10 सर्किट बोलतात किंवा डिवायडेड बाय 10 काउंटर पण बोलतात. ओके, इट गिव्ज 1 हाय क्लिअर पल्स आफ्टर 10 पल्स, म्हणजे हे काय काय करतं, हे 1 देतं. इट गिव्ज 1 हाय क्लिअर पल्स आफ्टर 10 पल्सेस, म्हणजे काय करतं, ते क्लिअर इनपुटला 1 देतं हाय किंवा जेव्हा 10व्या पल्सला, राईट. नाऊ इन इंडस्ट्री द स्टँडर्ड आय सी अवेलेबल इज, तर डिकेड काउंटरची जी स्टँडर्ड आय सी आहे इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल ती आहे 7490. काय 7490, इट इज अ डिकेड काउंटर आय सी, ती 7490 डिकेड काउंटरची आय सी आहे. द स्टँडर्ड डिकोडर ड्रायव्हर 7447 आणि स्टँडर्ड डिकोडर ड्रायव्हर आय सी आहे 7447, विच ड्राईव द डिस्प्ले इन रिस्पॉन्स टू 7490. तर हे काय करतं, ही जी ड्रायव्हर आय सी आहे ते डिस्प्ले दाखवतं, तर कशाच्या रिस्पॉन्सनुसार, तर 7490 नुसार. ओके, इफ वी कॅस्केड अ काउंटर विथ अ डिकोडर अँड डिस्प्ले अ डेसिमल डिस्प्ले फॉर 2 digit 3 digit इज पॉसिबल. जर आपण सेरीजमध्ये लावलं काय, ह्या ड्रायव्हर आय सी आणि हे डिकोडर जे आय सी आहे, ड्रायव्हर आय सी 7447 आणि डिस्प्ले जर लावलं तर आपल्याला डेसिमल डिस्प्ले दिसतात, किती, एकतर 2 digitच्या फॉर्ममध्ये किंवा 3 digitच्या फॉर्ममध्ये पॉसिबल आपल्याला दाखवता येतात बाय युजिंग दी ड्रायव्हर आय सी अँड 7490 डिकेड काउंटर. ओके, याच्यामध्ये काही कोणाला क्युरी आहे का, ट्रूथ टेबल टायमिंग डायग्राम आणि सर्किट डायग्राममध्ये जर काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिंग काउंटर काय असतं ते बघूयात. याच्यामध्ये काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके, तर ठीक आहे, आपण स्टॉप करूयात.